कुख्यात आरोपी विक्रांत उर्फ विक्की देशमुख याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या आणि त्याच्या साथीदाराकडून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे. मोक्का, खूनखंडणी यासारख्या गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या कुख्यात आरोपी विक्रांत उर्फ विक्की देशमुख आणि त्याच्या साथीदारांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. नवी मुंबईतील उरण, बेलापूर, नेरूळ, उलवे, पनवेल अशा अनेक ठिकाणी विक्की देशमुख याने खंडणी मागितली होती. त्याला आणि त्याच्या साथीदारांना नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात घेतले असून विक्की देशमुख आणि त्यांच्या साथीदारांनी नवी मुंबईतील आणखी कोणाला दम देऊन खंडणी मागितली असेल तर त्यांनी नवी मुंबई पोलिसांकडे आपली तक्रार नोंदवावी अशी माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली आहे. अनेक वर्षांपासून विक्की देशमुख याने पनवेल, उरण परिसरात दहशत निर्माण करून करोडो रुपयांची वसुली केली होती. या संदर्भात माहिती देण्याकरिता बेलापूर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून या पत्रकार परिषदेत विक्की देशमुख याच्यावर मोका कलमाअंतर्गत आता कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी दिली आहे. मोठी जी आमच्याकडे पूर्वीपासून जे कार्यरत एक ऑर्गनाइज गँग होती विक्की देशमुख उर्फ विक्रांत देशमुख व इतर त्याचे बरेचसे साथीदार आहेत आणि ते आपलं हे जे या आपल्या गव्हाण फाटा असे नवा सेवा उरण त्या भागामध्ये त्यांचे जास्त ॲक्टिव्हिटी होती आणि आतापर्यंत हा जे गँग आहे त्याचे त्यांनी 38 त्याच्यावर केसेस आहेत. त्याच्यामध्ये रॉबरी आहे, डकेटीचे केसेस आहेत, मर्डरचे केसेस आहेत, एक्स्टॉर्शनचे केसेस भरपूर आहेत आणि असं आहे त्यांनी तिकडे त्याची गँग तिकडे त्यांची चालू होती आणि तो एवढा चलांक आरोपी होता. तो म्हणजे मेन जो सूत्रधार आहे तो विक्रांत उर्फ विक्की देशमुख तो एवढ्या चलांक आणि साथी आरोपी होता की हे कुठे काही कम्युनिकेशन कुठलाही याच्या वापरायचे नाही. मग फायर आर्म वगैरे घेऊन गाड्यामध्ये फिरायचे आणि लोकांना धमकावून पैसे उकळायचे किंवा आता दोन लोकांचे मर्डर पण झालेलं त्याच्यामध्ये. म्हणून आपण चांगल्या एस आय टी तयार करून क्राईम ब्रांचची आमच्या लोकांनी इथे बरे काही महिन्यापासून याच्या मागे होते आणि अतिशय चांगल्या कामगिरी करून सिताफीने गोवामध्ये तुम्हाला माहिती असेल की हे एक कॅसिनोमध्ये त्याला मागच्या महिन्यामध्ये अटक करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर आम्ही याच्यामध्ये 11 लोकांना अटक केलेल्या आहेत आतापर्यंत आणि पूर्वी या गँगचे 4 लोक अटक होते. सध्या आपल्याकडे 6 केसेस आपल्याकडे त्याच्यावर तपास चालू आहे. एक नेरूळ पोलीस स्टेशनची जे केस आहे ते गरजेची केस असे ज्यांनी किडनॅपिंग करून त्यांना मर्डर केले होते. दुसऱ्या एक अशोक घरातची केस आहे त्याच्यात त्यांनी किडनॅपिंग आणि मर्डर त्यांनी केले आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हां एक्स्टॉर्शनचे 2 केसेस आहेत. ते एक कुठल्या कंपनीमध्ये पार्टनरशिप आणि दुसरे काही क्रशर होतं एक माणसाचं त्याचे आणि त्याच्या आणखी त्याच्यामध्ये जो विक्की देशमुख आहे त्याच्यावर रेपची केस